हां करा सर, स्क्रीन शेअर करा, मी टाकलं तुम्हाला रेकॉर्डिंगला. ओके ओके गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे आयोजित असलेल्या ऑनलाईन अध्यापन तासिकेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपला विषय आहे मराठी. आजच्या विषयात आपल्याला शिकायचं आहे उपयोजित लेखन मधील कथालेखन हा भाग. त्यासाठी मी निर्मिती व संकलन करणारा गणेश सलवदे, कलेक्टर कॉलनी मनपा हिंदी माध्यमिक शाळेतील शिक्षक. तर आज आपण हा घटक पाहत असताना उपयोजित लेखन हा परीक्षेत जो पेपर येईल त्याच्यामध्ये विभाग 5 या घटकामध्ये असेल. त्यामध्ये आपल्याला पाहायचं असेल तर प्रश्न 5वा हा प्रश्न 10 गुणांसाठी येणार आहे. त्यामधील आपल्याला 3 कृती दिल्या जातील. त्यापैकी खालील पैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला पूर्ण करायला सांगतील. त्या आपल्याला पूर्ण करायचे आहेत, म्हणजे 3 कृतीपैकी आपल्याला 2च कृती सोडवायच्या आहेत. त्या 5-5 गुणांसाठी असतील. त्यातली पहिली कृती असेल जाहिरात लेखन, दुसरी असेल बातमी लेखन आणि तिसरी असेल कथा लेखन. तर या 3 पैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहेत. त्यापैकी आज आपण पाहणार आहोत कथालेखन, जो 5 गुणांसाठी आपल्याला आहे. कथालेखन पाहत असताना काही पॉइंट्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तो कथालेखनचा प्रकार कसा असेल, कथालेखन कशा पद्धतीने आपल्याला विचारलं जाईल, या सर्व गोष्टींचं आपल्याला थोडस लक्ष दिलं पाहिजे. आपण बघूया तर कोणत्या प्रकारे हा विचारला जाईल. खालील पैकी आपल्याला 5 प्रकार मी दाखवतोय, समजावून सांगतोय. त्यापैकी एकच प्रकार आपल्याला परीक्षेत येईल. प्रथम पहिला प्रकार आहे कथा बीजावरून कथालेखन. त्या ठिकाणी तुम्हाला कथा बीज ज्या प्रकारे छोटस बीज बीज आपण ज्यावेळेस रोवतो, बी पेरतो, त्यानंतर त्याचं मोठं जे वृक्ष बनतं कशा प्रकारे बनतं, त्याच प्रकारे छोट्याशा पॉइंट वरून आपल्याला काय करायचंय, एक झाड तयार करायचंय, म्हणजेच एक कथा तयार करायची. ते झालं कथाबीजावरून कथालेखन. दुसरा पॉइंट आहे शीर्षकावरून कथालेखन. तुम्हाला मथळा दिला जाईल, म्हणजे शीर्षक टायटल दिलं जाईल, तर टायटल वरून तुम्हाला कथालेखन तयार करायचं आहे. त्याच्यानंतर आहे दिलेल्या शब्दावरून कथालेखन. तुम्हाला एखादा शब्द जरी दिला तर त्या शब्दाला पकडून एक स्टोरी तयार करायची, एक कथालेखन तुम्हाला तयार करायचे, जेणेकरून त्या कथालेखन मध्ये दिलेला शब्द आला पाहिजे. त्यानंतर अपूर्ण कथा पूर्ण करणे. ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्र हो, तुम्ही एक लक्ष थोडस लक्षपूर्वक ऐका की आपल्याला एक कथा दिली जाईल पण ती कथा अर्धवट असेल. अपूर्ण कथेचा शेवट लिहा, सुरुवात दिलेली असेल. एक कथा अशा प्रकारची असेल ज्या ठिकाणी तुम्हाला कथा दिलेली असेल पण ती अर्धवट असेल, त्याचा भाग 1 दिलेला असेल तुम्हाला, तर भाग 2 तुम्हाला पूर्ण करायचा आहे. म्हणजे स्टार्टिंग दिलेली असेल तर शेवट तुम्हाला करायचा आहे, किंवा अपूर्ण कथेची सुरुवात लिहा, शेवट दिलेला असेल तुम्हाला, शेवट दिलेला असेल तुम्हाला ती कथा पूर्ण करायची. फक्त या ठिकाणी एका गोष्टीचं लक्ष तुम्हाला द्यायचं आहे, कथेची सुरुवात आणि शेवट दोन्ही करत असताना तुम्हाला दिलेला भाग परत लिहायचा नाहीये. त्याच्यानंतर शेवटच्या मुद्द्यावरून कथालेखन. हे तुम्ही अगोदरपासूनच करत आलात, त्याच्यामुळं हे जास्त तुम्हाला समजवण्याची गरज नाहीये. पण तुम्हाला पॉइंट्स दिलेले असतात, त्या पूर्ण पॉइंट्सला म्हणजे छोटे छोटे वाक्यांनी नंतर डॅश असतं, असे 3-4 लाईन्स असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टोरी तुम्ही अगोदरपासूनच करत आलेला, त्याच्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी जास्त वेळ नाही जाणार आहे. तर आपण आज त्या सर्व कथा व्यवस्थित कशा पाहायच्या, कशा लिहायच्या, त्याच्यासाठी काही पॉइंट्स आहेत. कथालेखन करताना तुम्हाला काही
ठराविक बाबी म्हणजे पुढील काही बाबी लक्षात ठेवायच्या की आपल्याला कथालेखन करताना कशा प्रकारे कथालेखन करायचं. कथालेखन करत असताना सर्वप्रथम लक्षात ठेवायचे काही पॉइंट्स आहेत. कथालेखनाच्या प्रकारानुसार दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचा. त्या मुद्द्यावरून कथेचा जो आराखडा लक्षात येतो तो आराखडा समजून घ्या. आपण कथालेखन करत असताना ते कोणत्या प्रकारात आलेलं आहे, ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदर दाखवले 4-5 प्रकार, त्या प्रकारापैकी हा जो प्रकार आहे कोणत्या प्रकारामध्ये मोडतो हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तो आराखडा तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे की तो प्रकार कोणता आहे, आपल्याला कोणत्या प्रकारे लिहायचा आहे. अजून एक पॉइंट आहे, कथेला योग्य शीर्षक द्यावे. कथा कोणतीही असो तुम्हाला शीर्षक द्यायचंच आहे कंपल्सरी. आणि तात्पर्य लिहायचं शेवटी, सगळ्यात शेवटी तुम्हाला तात्पर्य, जसे हिंदीमध्ये तुम्ही सीख लिहिता त्याचप्रकारे आपल्याला त्या ठिकाणी तात्पर्य सुद्धा लिहायचं आहे. शक्यतो आपल्याला म्हणीचा वापर करायचा. त्याच्यानंतर आहे शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला पाहिजे. आपण जो शीर्षक लिहितो आपल्याला जो विषय दिलेला आहे तो विषय त्या शीर्षकावरूनच आला पाहिजे हे आपल्याला थोडस लक्षात ठेवायचं आहे. आपण जी कथा लिहितो ती कथा नेहमी भूतकाळातच असावी. वर्तमान काळ आणि भविष्यकाळचा उल्लेख या कथेमध्ये कधीही करू नये. शक्यतो सर्व कथा ही भूतकाळातच लिहावी. अजून काही पॉइंट्स आहेत लक्ष द्या. तसेच ज्या घटना आपण लिहितो त्यांचा योग्य क्रम ठेवला पाहिजे. त्याच प्रकारे 3-4 परिच्छेद पडावे. आपण ज्यावेळेस स्टोरी लिहितो, ज्यावेळेस कथा लिहितो, त्यावेळेस आपण योग्य क्रमाने म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला कथेच्या शेवटापर्यंत जायचं आहे. कथेचा शेवट अगोदर किंवा मध्ये लिहून चालणार नाही. जशी जशी कथा, ज्याप्रमाणे आपण एखादा मूवी बघतो ना, मूवी जशी पिक्चरची सुरुवात होते नंतर शेवट होतो, सेम त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी कथेची सुरुवात आणि शेवट करायचा आहे. कथेची पात्र असतात, त्यांच्या तोंडी जर काही संवाद येत असतील तर ते संवाद त्या पात्राप्रमाणेच असावेत. उदाहरणार्थ यामध्ये कथेमध्ये जर स्त्री किंवा पुरुष असेल तर त्यांच्या पुरुष स्त्री त्यांचे संवाद किंवा लिंग वचन हे सर्व पॉइंट्स आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून आपली वाक्यरचना व्यवस्थित असली पाहिजे. वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे. कथेमध्ये जो वातावरण निर्मिती म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कथा जर एकदम गरीब मुलांचे सांगितले असेल, गरीब किंवा श्रीमंत वेगवेगळे उदाहरण असतील त्या ठिकाणी, पण तुम्हाला ज्या प्रकारे सांगितले जाते त्या पॉइंटला अनुसरूनच आपल्याला त्या ठिकाणी वातावरणाची निर्मिती करायची आहे. अजून एक पॉइंट आहे, कथालेखनाची शब्दसंख्या ही 80-90 एवढ्याच शब्दात असायला पाहिजे. शक्यतो तुम्ही कथालेखन करत असताना 2 पेज पेक्षा जास्त लिहायची नाही. 80-90 शब्द तुम्हाला एका पानात सुद्धा पुरेसे होतात. तरी ज्यांची लेखन करण्याची पद्धती अक्षरं जर मोठी असतील तर किमान 1.5 पेज पर्यंत जाऊ शकतात. या गोष्टीचं थोडस तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. कथेची भाषा ही साधी सोपी आणि प्रभावी असावी. शक्यतो तुम्ही कथालेखन करत असताना आपली जी भाषा आहे लिहिण्याची भाषा एकदम साधी आणि सोपी, समोरच्याला लगेच समजेल अशी असावी. शक्यतो हिंदी शब्दांचा वापर पुरेपूर टाळावा. या ठिकाणी तुम्ही कथालेखन करत असताना पूर्णपणे मराठीतच करायचं आहे. कधी कधी तुम्हाला कथालेखन करत असताना चित्र, काही शब्द किंवा काही वाक्य यांची सांगड घालून दिलेली असते आणि त्यावरून आपल्याला कथा पूर्ण करावी लागते. या प्रकारे तुम्हाला परीक्षेत हे येऊ शकतं. कधी चित्र येतील, चित्रावरून तुम्हाला कथा तयार करावी लागेल किंवा काही वाक्य दिलेले जातील, त्या वाक्यांची जुळवाजुळव करून तुम्हाला या ठिकाणी कथा पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कथालेखन हा प्रकार विचारला जाऊ शकतो आणि ते सर्व नीट लक्षात घेऊनच आपल्याला आकर्षित पद्धतीने ही कृती सोडवायची आहे. तर आपण या ठिकाणी आपण पहिला प्रकार बघूया. तुम्हाला मी आज 5-5 प्रकार तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर तुम्ही पहिला प्रकार व्यवस्थित समजून घ्या. पहिला प्रकार आपल्याला येणार आहे मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा. हा प्रकार शक्यतो तुम्ही प्रत्येक परीक्षेत सोडवण्यात म्हणजे सोडवलेलाच आहे, तुम्हाला परिचयाचा आहे. त्या ठिकाणी बघा मुद्दे काय असतील. मुद्दे आहे रामू गरीब मुलगा, शाळेत जाण्याची आवड, लहान मुलाला सांभाळण्याचे काम,
शाळेजवळ जाऊन खेळवणे, खिडकीतून शिक्षकांचे शिकवणे ऐकणे, रात्री सर्व झोपल्यावर पाठांतर, शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेला भेट, मुलांना प्रश्न विचारणे, मुले गप्प, रामूचे खिडकीतून उत्तर देणे, अधिकाऱ्यांनी बोलावणे, मोफत शिक्षणाची परवानगी देणे आणि रामूला आनंद, आणि शेवटी बोध काय असेल तर तुम्हाला लिहायचे. बघा, याप्रमाणे तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, तर या मुद्द्यांना अनुसरूनच तुम्हाला ही स्टोरीची, या कहाणीची किंवा या कथेची सुरुवात करायची आहे. ती कशी असेल आता ते तुम्हाला मी सविस्तर उत्तरच तुम्हाला दाखवून देतो आणि समजावून सांगतो. तर याची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपल्याला याचं टायटल, याचं शीर्षक हे महत्वाचं आहे. तुम्हाला सर्वप्रथम शीर्षक द्यायचं आहे. तर मी या ठिकाणी या कथेला, या मुद्द्यांची, आपल्याला जे मुद्दे दिले त्या मुद्द्याला अनुसरून मी एक याला एक शीर्षक दिलेलं आहे, ज्या शीर्षकाचं नाव आहे शिक्षणाची आस. तर याची सुरुवात करत असताना बघा मी कशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. रामू एक गरीब मुलगा होता. तो शाळेत जाऊन शिकावे असे त्याला खूप वाटे, पण शिकण्यास शाळेत गेले तर आईला कामात मदत कोण करणार. त्याची आई गरीब होती, त्याच्यामुळे त्याला शाळेत जाणं सहज होत नव्हतं त्याच्याकडून. म्हणून तो आईची मदत, प्रत्येक कामामध्ये आईची मदत करायचा. एक लहान मुलाला सांभाळण्याचे काम आईने त्याला दिले होते. म्हणजे तो काम जे करत होता तो एका लहान मुलाला, एक छोटे बच्चे को संभालने का काम उसके माँ ने उसको दिया था. ती त्याच घरातील घरकाम करत असे आणि त्या घरात ती घरकाम सुद्धा करत होती. जवळच एक शाळा सुद्धा होती, म्हणजे घरापासून ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या काम करणाऱ्या घरापासूनच जवळ या ठिकाणी एक शाळा होती. रामू त्या छोट्या मुलाला घेऊन शाळेत येईल, जे शाळेच्या जवळ जाईल त्या ठिकाणी त्या छोट्या मुलाला घेऊन मुलाला तिथे खिडकीच्या जवळ खेळवत असे. खिडकीच्या बाजूला त्या ठिकाणी छोटंसं गार्डन होतं, त्या ठिकाणी त्याला रोज त्या ठिकाणी खेळवत असे. पण त्याचे कान असत शिक्षकांच्या शिकवण्याकडे, म्हणजे बाजूला खिडकीच्या बाजूलाच तोच खेळवत होता. खिडकीच्या आतल्या साईडला शिक्षक तिथं विद्यार्थ्यांना शिकवत होते. म्हणजे शिक्षक जे काय शिकवतात ते शिकवत असताना त्याच्या कानावर ते शब्द पडायचे, म्हणून त्याचं लक्ष प्रत्येक वेळी तिकडे असायचं. दिवसभर जे काही ते ऐकत असे ते त्याला रात्री पाठांतर करत असे. दिवसभर त्या शिक्षकांचे बोलणे त्याच्या कानावर खिडकीतून पडलेले असतात, ते सर्व तो ऐकून घेऊन रात्रभर त्याचे पाठांतर करायचा. एक दिवस शाळा तपासणीसाठी शिक्षक अधिकारी आले. ते शाळा तपासणीच्या व्हिजिटसाठी एक दिवस शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी येतात. त्यांनी मुलाला काही प्रश्न विचारले, मुलांना उत्तर आले नाही. ज्यावेळेस मुलांना प्रश्न विचारतात अधिकारी, त्यावेळेस मुलांना प्रश्नाचे उत्तर आलं नाही, त्यामुळे ती मुलं गप्प होती. रामूने झटकन खिडकीजवळ येऊन उत्तर दिले. रामू त्या ठिकाणी जवळच होता, लगेच त्यांनी खिडकीच्या जवळ आला आणि लगेच येऊन खिडकीतूनच उत्तर दिले. अधिकाऱ्यांनी त्याला आत बोलावले. अधिकारी खुश झाले, कारण ज्या मुलांना, वर्गात बसलेल्या मुलांना याचं उत्तर येत नव्हतं, ते खिडकीच्या बाहेर असलेल्या मुलांनी उत्तर दिलं. म्हणून अधिकाऱ्यांनी त्या रामूला आतमध्ये बोलवून घेतलं व शाबासकी दिली, त्याला शाबासकी दिली. रामूची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून त्यांनी त्याची मोफत शिक्षणाची सोय केली. म्हणजे अधिकाऱ्याला समजलं की या मुलाला शिक्षणाची आवड किती आहे. तो शाळेच्या बाहेर राहून सुद्धा, खिडकीमध्ये थांबून सुद्धा एवढं सर्व समजून घेऊ शकतो, एवढं त्याला समजतं. याचा अर्थ असा होतो की त्या विद्यार्थ्याला किती शिक्षणाबद्दलची तळमळ आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला मोफत शिक्षणाची सोय केली. रामूला याचा खूप आनंद झाला. या ठिकाणी आपण एवढं समजू शकतो की शिक्षणाची गरज ज्याला जास्त असेल ना तो कसाही शिकू शकतो. म्हणून शिक्षणाची आस त्याची पूर्ण या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. आणि शेवटी आपण एक तात्पर्य या ठिकाणी दिलेलं आहे. बघा तात्पर्य असं आहे की एखाद्या गोष्टीची मनात जर तीव्र इच्छा असली तर ती गोष्ट जरूर मिळू शकते. आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असली की आपल्याला ती जरूर मिळते. तर हा आपण पहिला भाग पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा भाग पाहूया. एक पहिला प्रकार आपण पाहिला की परीक्षेत कशा प्रकारे येऊ शकतात. उद्यावरून गोष्ट पहिल्यापासून तुम्ही करतच आलेलं ते आपण पाहिलं. आता दुसरी असेल पुढील अपूर्ण कथेचा शेवट लिहा. त्या ठिकाणी व्यवस्थित पहिलं वाचून घ्यायचं आहे. पुढील अपूर्ण कथेचा शेवट तुम्हाला करायचा आहे. आता अपूर्ण कथेचा शेवट कसा असेल बघा. तुमच्या समोर एक मी कथा सादर केलेली आहे.
ती कथा पूर्ण नाहीये, अपूर्ण आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सुरुवात दिलेली आहे, तर आपल्याला या ठिकाणी कथेचा शेवट करायचा आहे. तर सुरुवात कशी आहे बघा, सुरुवातीला व्यवस्थित समजून घेतल्यानंतरच आपण त्याचा शेवट करू शकतो. त्यासाठी लक्षपूर्वक पहिला सुरुवात व्यवस्थित वाचून घेतली पाहिजे. सुरुवात बघा, विलासराव हे एक मोठे उद्योगपती होते. त्यांनी आपला व्यवसाय खूप वाढवला होता. म्हणजे विलासराव नावाचे एक उद्योगपती मतलब बिझनेसमॅन, एक उद्योगपती होते. त्यांनी आपला व्यवसाय बिझनेस खूप वाढवला होता. अनेक देशांशी त्यांचा व्यापार चालू होता. बरेचसे देशांशी त्यांचा व्यापार आपल्या भारताच्या बाहेर सुद्धा चालू होता. त्यांना सतत परदेश प्रवास करावा लागे. बिझनेस की काम से उनको हमेशा बाहर आना जाना लगा रहता था. एके दिवशी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले. एका रात्री त्यांना कामानिमित्त अमेरिकेला जायचं होतं. त्यांचे विमान रात्री सुटणार होते. त्याचप्रमाणे ते विमानतळावर जाण्यास निघाले. त्यांना जायचं होतं आणि त्यांचं विमान रात्री निघणार होतं, म्हणून ते विमानतळावर एअरपोर्टवरती जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात त्यांचा पहारेकरी हात जोडून कळवळून त्यांना विनवू लागला, साहेब आजचा प्रवास रद्द करा. त्या ठिकाणी पहारेकरी म्हणजे वॉचमॅन, तो वॉचमॅन त्यांना हात जोडून विनवू लागला की साहेब आजचा प्रवास रद्द करा म्हणजे कॅन्सल करा, आज तुम्ही जाऊ नका. तर थोडस त्यांना वेगळं वाटलं. विलासरावाने विचारले काय झाले. पहारेकरी सांगू लागला, साहेब मी आज रात्री 9 वाजल्यापासून पहार करीत होतो. तो सांगू लागला की मी आज रात से 9 बजे से यहाँ पे रखवाली कर रहा था, मध्येच मला झोप लागली. अचानक मुझे थोडीशी नींद लग गई, मला मध्येच झोप लागली. झोपेत मला स्वप्न पडले, मला एक स्वप्न पडले आणि स्वप्नात एक दृश्य दिसले. एक घटना माझ्या मला स्वप्नात आली, ती काय होती बघा, तुमच्या विमानाला अपघात झाला होता. तुमच्या विमानाचा ऍक्सिडेंट झाला होता, म्हणजे अपघात झाला होता. साहेब पहारेकरांच्या डोळ्यात अश्रू तळत होते. तो पहारेकरी रडत होता हे सांगून रडत होता. तर विलासरावांनी क्षणभर विचार केला. ते गाडीतून उतरले, म्हणजे ज्या गाडीतून एअरपोर्टला निघाले होते, ज्या गाडीतून विमानतळावर निघाले होते, ते त्यातून खाली उतरले आणि आपला दौरा त्यांनी रद्द केला आणि तिकडे जायचं त्यांनी रद्द केलं. तर त्याच्या खाली तुम्हाला रद्द केल्याच्या पुढे केला ह्या शब्दाच्या पुढे डॉट डॉट दिसत आहे. म्हणजे ही जी कथा आहे अपूर्ण आहे. म्हणजे याच्या पुढे तुम्हाला आता सुरुवात करायची आहे. आता ज्यावेळेस तुम्ही याचं उत्तर लिहाल परीक्षेच्या वेळेस, ज्यावेळेस या स्टोरीचं तुम्ही उत्तर लिहाल, त्यावेळेस तुम्हाला एका गोष्टीचं विशेष लक्ष ठेवायचं आहे. या स्टोरीची सुरुवात तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, त्याचा शेवटच फक्त लिहायचा आहे. दिलेली स्टोरी जशीच्या तशी उतरण्याची गरज नाही. म्हणजे याला तुम्हाला कॉपी करायचं नाही. इस स्टोरी को आपको जैसे के वैसे लिखना नहीं है, इसके आगे वाला ही आपको भाग लिखना है. इस बात को आपको हमेशा ध्यान में रखना होगा. आता याची पुढची म्हणजे या स्टोरीचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला सांगत आहे. याचा पुढचा भाग कसा असेल, याचं उत्तर कसं असेल, उत्तर बघा, या कथेचा शेवट आपल्याला लिहायचा. कारण आपल्याला सुरुवात दिलेली आहे, तर आपल्याला शेवट कशा प्रकारे लिहायचा बघ. शेवट लिहित असताना लक्ष द्या, विलासराव घरी परतले. बघा ते शेवटी गाडीतून उतरले आपण तिथपर्यंत पाहिलं होतं. मग विलासराव घरी परतले, ते घरी आले पण ते खूप अस्वस्थ होते. त्यांना समजत नव्हते की हे मी मला वॉचमॅनने काय सांगितलं, मी घरी का आलो, ते त्यांना समजत नव्हतं. बराच वेळ ते एरझरा खालीत राहिले. एरझरा घालणे म्हणजे इकडून तिकडे, इकडं जाणे परत तिकडे जाणे, त्याला एरझरा म्हणतात. त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला. 3-4 तास त्यांना झोपच येईल. सोनिका भी उन्होंने बहुत प्रयास केला, लेकिन नींदी नाही आली ती. ते उठले, त्यांनी टीव्ही लावला. नंतर त्यांनी उठले आणि त्यांना टीव्ही बघावं असं वाटलं, म्हणून त्यांनी टीव्ही लावला, बातम्या पाहू लागले आणि त्यांनी न्यूज बघितली. त्यात एक बातमी पाहिली की त्यांना धक्काच बसला. त्यांनी त्यामध्ये एक न्यूज बघितली आणि त्यांना अचानक धक्काच बसला. ते ज्या विमानाने जाणार होते त्या विमानाचा अपघात झाला. म्हणजे ते एरोप्लेन क्रॅश झालेलं होतं. ज्या विमानाने त्यांना जायचं होतं ते क्रॅश झालेलं होतं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि म्हणजे सगळ्यांना लवकर समजली. विलासराव त्या विमानात नव्हते. याचा त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंद झाला. ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या काम करणाऱ्या त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना या गोष्टीचा खूप आनंद झाला की ज्या विमानाने ते जाणार होते
त्या दिवशी ते गेले नाही. त्यांनी पहारेकऱ्यांचे खूप कौतुक केले. सर्वांना वाटलं की या पहारेकऱ्यांमुळेच यांचा जीव वाचला. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना खूप कौतुक करू लागले त्या पहारेकऱ्यांचे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विलासरावांनी पहारेकऱ्यांना बोलवून घेतले, त्याचे आभार मानले, त्याला एक मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली. आणि मात्र त्याच वेळी त्यांनी त्याला कामावरून काढून टाकले. बघा, या ठिकाणी थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट झालेली आहे. कारण विलासरावांनी त्यांना बोलवलं, कौतुक केलं, कौतुक त्याचं केलं की त्यांनी त्याला थांबवलं, त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण दुसऱ्याच दिवशी त्यांना कामावरून काढून टाकलं. का काढून टाकलं? तर त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी राहिली, अशी होती की त्यावेळेस त्यांना बोलले की तू दुसऱ्या म्हणजे उद्यापासून कामावरून नको येऊ. तर पहारेकऱ्यांना धक्का बसला, साहेब असे हे असे का, त्यांना बक्षीस दिलं नाही, तुम्ही मला कामावरून का काढून टाकता? त्यावेळेस विलासराव त्याला म्हणाले, बघा काय म्हणतात विलासराव, ते म्हणाले, पहारेकऱ्यांनी जागे राहायला हवे. तू पहारा करायच्या वेळी झोपला होतास, तू निष्ठावान कर्मचारी नाहीस, असला पहारेकरी मला नको. म्हणजे पहारेकरी कसं असायला पाहिजे की झोपायला नाही पाहिजे, आपल्या कामाच्या वेळेस इमानदारीने त्याला काम करायला पाहिजे होतं, पण त्याने तसं केलं नाही आणि तो झोपून राहिला, त्याच्यामुळं मला असला पहारेकरी नको. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी या कथेचा शेवट पूर्ण करायचा आहे. सुरुवात दिलेली होती, बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवतो या ठिकाणी, एक मिनिट. या ठिकाणी तुम्हाला मी सुरुवात दाखवलेली होती, अशी सुरुवात असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्याचा शेवट लिहायचा आहे. हे कथेचे दोन प्रकार तुम्ही आता व्यवस्थित पाहिलेले आहे. तर याची नंतर तिसरा प्रकार आपण पाहायचा आहे, पुढील कथेची सुरुवात लिहा. आता आपण सुरुवात दिलेली होती, शेवट केलेला आहे, पण या ठिकाणी काय करायचं, आपल्याला सुरुवात करायची. कारण म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी असा होणार आहे की तुम्हाला या ठिकाणी कथेचा शेवट दिलेला असेल, म्हणजे एखादी फिल्मचा इंटरवलच्या अगोदरचा भाग तुम्ही पाहिलेला आहे आणि इंटरवलच्या नंतरचा भाग नाही पाहिलेला आहे. तो अगोदरचा दोन नंबरची जी आपण कथा बघितली त्यामध्ये तसं होतं. पण आता या ठिकाणी काय होणार, तुम्हाला पिक्चरचा दुसरा भाग दाखवला जाईल, पहिला भाग तुम्हाला स्वतः लिहायचा आहे. म्हणजे कथेचा तुम्हाला सुरुवात करायची, कथेचा शेवट तुम्हाला दिलेला असेल. बघा कशा प्रकारे दिलेला आहे, त्या ठिकाणी तुमच्या समोर एक कथा आहे. कथा बघा, नातू आजारी पडला, त्याला खूप ताप आला होता, तेव्हा नामदेव त्याला पाहायला गेला. नातू अंतरणातच होता, तो झोपेत बडबडत होता. नामदेवला वाईट वाटले, तो नातवाच्या गालावरून अंगावरून हात फिरवू लागला. त्या ठिकाणी नातू म्हणजे तुम्हाला समजलंच असेल, नातू म्हणजे काय, नाती, म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा मुलगा. त्याला खूप ताप आलेला होता, म्हणजे त्याला बुखार, ज्याला आपण बोलतो ताप म्हणजे बुखार, बुखार आया था. तेव्हा नामदेव त्याला पाहायला गेला, तो अंथरुणातच होता, बिस्तरमेही था आणि झोपेत बडबडत होता. ते नामदेवला खूप वाईट वाटले, ते नातवाच्या गालावरून अंगावरून तो हात फिरवला आणि थोड्या वेळाने नातवाने डोळे उघडले. आणि त्याने डोळे उघडले नातवाने, त्याने आजोबांना पाहिले, त्या आजोबांना पाहिलं आणि त्यांचा चेहरा आनंदाने फुलला, तो प्रेमाने हाका मारू लागला, आजोबा आजोबा. त्या ठिकाणी तो स्वप्नात होता. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, ह्या स्टोरीमध्ये आपण जो भाग पाहत आहे त्याच्यामध्ये तो स्वप्नात होता. त्याने आजोबांचे हात पकडले, घट्ट धरून ठेवले आणि तो म्हणाला, आता मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही जाऊ नका, माझ्या शाळेत या. म्हणजे ज्यावेळेस तो झोपेत होता आणि झोपेतून ज्यावेळेस त्यांनी आजोबाचे हात पकडले झोपेत असताना आणि घट्ट धरून ठेवले आणि तो म्हणू लागला की आता मी तुम्हाला कधीच नाही सोडणार, तुम्ही जाऊ नका आणि माझ्यासोबत काय करा, माझ्या शाळेमध्ये या. आजोबांच्या डोळ्यातून ना अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, बाळा आता मी इथेच राहणार, कुठेही जाणार नाही. मुलगा बसून आनंदाने हे दृश्य पाहत होते. बघा या ठिकाणी मी तुम्हाला या कथेचा शेवट दाखवलेला आहे. म्हणजे या कथेचा शेवट अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेत येईल. ज्यावेळेस अशा प्रकारे येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, याची सुरुवात लिहायची. तर याची सुरुवात कशी असेल, आपण सुरुवात पण पाहूया. आता आपल्याला कथेची सुरुवात करायची. कथेची सुरुवात बघा, एका गावात. कथेची सुरुवात शेवट नाहीये,
शेवट आपण पाहिलेलं आहे, आता कथेची सुरुवात बघा. एका गावात एक वृद्ध व्यक्ती राहत होता. वृद्ध मतलब हा वृद्धी होत आहे म्हणजे बुजुर्ग. एका गावात एक वृद्ध व्यक्ती राहत होता, त्याचे नाव होते नामदेव. त्या व्यक्तीचं नाव काय होत? नामदेव होत. त्याचे त्याच्या मुलाशी पटत नव्हते, म्हणजे त्याच्या मुलाशी काही पटत नव्हतं. मुलांनी आज्ञेतच राहिले पाहिजे, मुलांनी आज्ञेतच राहिले पाहिजे असे त्याला वाटत होते. तिचा मुलगा आपण जे सांगेल तोच करेल आणि आपलं आपली आज्ञा त्याने पाळावी असे त्याला वाटत होत. पण मुलाला हे आवडत नव्हते, त्याच्या मुलाला हे आवडतच नव्हतं. नामदेवने मुलाचे लग्न केले, त्याला वेगळं राहायला सांगितले. त्या नामदेवाने काय केलं, त्या मुलाचं लग्न केलं आणि त्याला वेगळं राहायला सांगितलं. मुलाने व सुनेने नामदेवला एकत्र राहण्याविषयी खूप विनंती केली, कारण मुलगा आणि सून त्यांनी नामदेवाला सांगितले की आपण वेगळं नको राहायला, आपण एकत्रच राहूया. खूप समजावले पण नामदेव कबूल झाला नाही, म्हणजे नामदेवने हो म्हणलं नाही. काही काळातच म्हणजे थोड्या दिवसातच थोड्या महिन्यातच तर काही काळातच नामदेवला नातू झाला. त्याला आनंद झाला, म्हणजे नामदेवला खूप आनंद झाला. पण मुलाचा राग येत होता ना, नातू झाला आनंद झाला पण त्याच्या मुलाचा राग येत होता. तो केव्हा तरी नातवाला भेटवायला जाईल, त्याच्या नातूला भेटण्यासाठी कधीतरी त्याच्या घरी जाईल. तेव्हा तो नातू खूप आनंदित होईल, तो त्याच्या बरोबर खेळले. नामदेव घरी आला की नातवाची आठवण येईल पण मुलावर राग येईल. ज्यावेळेस तो त्याला मुलाला नातूला भेटून ज्यावेळेस परत त्याच्या घरी यायचा त्यावेळेस त्याला त्याच्या नातवाची खूप आठवण यायची. पण एका गोष्टीचा राग त्यांना खूप यायचा, तो म्हणजे त्याच्या मुलाचा. इकडे नातू आजोबाची आठवण काढी आणि तिकडे त्या घरी असताना त्या घरी तो नातू आपल्या आजोबाची सारखी आठवण काढत होता. तो आईला विचारायचा, सगळ्यांच्या आजोबा शाळेत येतात, माझे काय येत नाही? म्हणजे सगळ्यांचे आजोबा त्यांच्या शाळेत जायचे पण माझेच काय येत नाहीत. एकदा तो शाळेतूनच रडत रडत आला आणि एकदा तो काय केला, शाळेतूनच रडत रडत घरी आला. शाळेत आजी आजोबा दिन होता आणि त्याच्या शाळेत आजी आजोबा दिन होता. आजकल आपको पता है स्कूल में बहुत सारे डे मनाए जाते, तो उसी प्रकार का ये डे है आजी आजोबा दिवस. तर तो दिवस होता तर माझे आजोबा शाळेत आलेच पाहिजे तो म्हणत होता. त्यांनी एक हट्ट पकडला होता की माझे आजोबा शाळेत आलेच पाहिजे असं तो म्हणत होता. तो रडत रडत झोपला, त्याला बरे वाटत नव्हते. म्हणजे त्या दिवशी तो न खाता न पिता काय केला, रडत रडत शेवटी झोपला. त्याला बरं वाटत नव्हते म्हणजे त्याची तब्येत ठीक नव्हती. ही होती तुमच्या कथेची सुरुवात. आपण या कथेचा हा जो एंड आहे म्हणजे हा जो शेवट आहे, तुम्हाला शेवट दिलेला होता तर हा शेवट पाहूनच या शेवटला अनुसरूनच आपण या कथेची सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायची, कथेची सुरुवात आणि शेवट जे विचारलं जाईल फक्त तुम्हाला तेच करायचं आहे, अन्यथा दिलेला भाग परत उतरायची गरज नाही. आपण आता चौथा भाग पाहणार आहोत, या कथेचा चौथा भाग. म्हणजे आपल्याला टोटल पाच प्रकार पाहायचे आहेत, पाच प्रकारापैकी तीन प्रकार तुम्हाला समजले असतीलच, तर आता चौथा प्रकार कसा असेल? चौथा प्रकार असेल दिलेल्या शब्दाच्या आधारे कथा लिहा. तुम्हाला शब्दांच्या आधारे कथा लिहायची, तर शब्द कसे असतील बघा. त्या ठिकाणी काही शब्द आहेत तर या शब्दांच्या आधारे तुम्हाला कथा लिहायची आहे. शब्दांच्या आधारे दिलेले शब्द बघा कोणते कोणते आहेत. चोर आहे, बाजार आहे, गाठभेट, करार, कपटीपणा आणि मृत्यू. आता या ठिकाणी बघा, तर हे जे शब्द आहेत या शब्दांची आपल्याला योग्य ते सांगड घालायची आहे. म्हणजे या शब्दांना एका कथेमध्ये तुम्हाला रूपांतर करायचं. ते कसं करू शकाल? तर ते करत असताना बघा, सर्वप्रथम आता मी या ठिकाणी तुम्हाला हीच कथा कशा प्रकारे करून दाखवलेली ते पहा. त्या ठिकाणी कथा आहे, दादू नावाचा एक चोर होता. तो एकदा बाजारात गेला, ठीक आहे. तेथे त्याला आणखी एक चोर भेटला, त्याचे नाव होते माधू. या ठिकाणी दोन्ही चोरांची नाव कधीही स्टोरी लिहित असताना तुम्ही जास्त करून लक्षात ठेवायचे, जे पात्र वगैरे आहे त्या पात्रांची नावं ही व्यवस्थित असली पाहिजे. त्या ठिकाणी दादू नावाचा चोर होता, तो बाजारात गेलेला आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला आणखीन एक चोर भेटतो, त्याचे नाव माधू आहे. त्या दोघांनी करार केला, म्हणजे त्या दोघांनी डिसाईड केलं की आपण एकत्रित चोरी करायची. त्या ठिकाणी चोर शब्द आला,
बाजारी शब्द आला, ठीक है, तर या ठिकाणी भेटला, भेटला म्हणजे गाठभेट होणे, ठीक आहे, आणि त्यांनी करार केला, हा करार शब्द सुद्धा या ठिकाणी आलेला आहे, ठीक आहे. आता राहिले दोन शब्द कपटीपणा आणि मृत्यू, ते आपल्या स्टोरीच्या कथेच्या त्या पुढील म्हणजे बाकीच्या भागामध्ये आलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. आता त्यांनी करार केला की एकत्रित चोरी करायची, मिळालेली संपत्ती वाटून घ्यायची, आणि करार असा होता की त्यांना जी संपत्ती मिळेल ती संपत्ती त्यांनी वाटून घ्यायची. एकदा ते एका मोठ्या दुकानात शिरले, एका मोठ्या दुकानात गेले, तिथं खूप मोठी चोरी केली, खूप संपत्ती मिळाली त्या ठिकाणी, त्यांनी मोठी चोरी केली, त्यांना खूप संपत्ती मिळाली, दोघेही खुश झाले, आणि ते संपत्ती एवढी मोठी होती की ते संपत्ती पाहून ते दोघे भरपूर खुश झाले. मग त्यांनी विचार केला की दूर रानात जायचे, त्यांनी विचार केला आपण काय करायचं, दूर रानात, रान म्हणजे जंगल, म्हणजे गावाच्या थोड्याशा बाहेर जी झाडी असते, जे जंगल असते, त्या ठिकाणी आपण जायचं, आणि तिथं जाऊन काय करायचं, ते सर्व पैसे जी बी संपत्ती त्यांच्याकडे आहे ती संपत्ती काय करायची, वाटून घ्यायची. तिथे कोणी पण येणार नाही, त्यांना वाटलं की आता त्या ठिकाणी कोणी येणार नाही, म्हणून त्यांनी काय ठरवलं, त्या ठिकाणी जायचं आणि कुणाला कळणारही नाही, म्हणून त्यांनी ठरवलं की आपण जाऊन काय करू, ही संपत्ती पूर्ण वाटून घेऊ. दादू माधूला म्हणाला, मी रानात जातो. मी दादू माधूला म्हणतो की मी काय करतो, आता मी रानात जातो. आणि त्यांनी ठरवलं की रानात जातो, वडाच्या झाडाखाली थांबतो, आणि काय करतो, मी वडाच्या झाडाखाली थांबतो, तू दुसऱ्या वाटेने तेथे ये, आणि तू काय कर, दुसऱ्या रस्त्याने त्या ठिकाणी परत मला येऊन भेट. आता त्यांनी विचार केलेला होता की आपण इथून दूर रानात जायचं आणि पैसे वाटून घ्यायचं, कुणाला शक नाही यायला पाहिजे, म्हणजे कुणाला शंका यायला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी हा रस्ता डिसाईड केला की तू इकडून जा, मी इकडून येतो, आणि आपण एकत्र त्या ठिकाणी भेटू. तर वडाच्या झाडाखाली थांबतो, तो दुसऱ्या वाटेने तिथे येतो, तिथे तो सांगतो की येताना एक काम कर, येताना जेवण आण. तो माधूच्या मनात वाईट विचार आला, येताना जेवण घेऊन यायचं होतं, मतलब आते समय खाना लेके आना था. तर माधूच्या मनात वाईट विचार असा आला की त्याने जेवण घेतले, पण त्या जेवणात त्याने विष घातले, विष मतलब जहर, त्या जेवणात त्यांनी विष घातले. दादू जेवेल मग मरून जाईल, मग सर्व पैसे आपल्याला मिळतील, म्हणून माधू थोड्या वेळाने वडाच्या झाडाखाली आला. मग या ठिकाणी दोघांनी काय डिसाईड केलेलं आहे की जाऊन जंगलामध्ये पैसे वाटून घ्यायचे आहे. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस दादू जंगलात जातो आणि तो झाडाखाली थांबतो, तर दुसरे वाटेने येत असताना माधू काय करतो, जेवणामध्ये विष घालतो आणि ते घेऊन तिथे जातो. त्याला असं वाटतं की आता तो जेवण करेल आणि ज्यावेळेस त्याची डेथ होईल त्यावेळेस नंतर हे सर्व पैसे त्याला मिळतील, म्हणून तो माधू काय केला, थोड्या वेळाने त्या झाडाखाली आला. त्या झाडाखाली आल्यानंतर काय झालं बघ, दादू माधूला म्हणाला, चल विहिरीवर जाऊ, तर विहीर मतलब कुवा, बावडी बी बोलू शकतो, तर त्या ठिकाणी जाऊ, हातपाय धुऊ, हातपाणी पाय धुऊ, मग येऊ आणि जेवण करू, आणि तिथून आपण आल्यानंतर आपण दोघं जेवण करू, म्हणून ते विहिरीवर गेले. दादू गुपचूप माधूच्या मागे गेला, त्याने माधूला विहिरीत ढकलले, माधूला पोहता येत नव्हतं, म्हणून तो पाण्यात बुडून मरण पावला. या ठिकाणी दोघांनी वेगवेगळी प्लॅनिंग केलेली होती, माधूने दादूला मारण्याची आणि दादूने माधूला मारण्याची, म्हणून माधूला पोहता येत नसल्यामुळे तो विहिरीत बुडून मरून पावला. पण दादूला माहित नव्हतं पुढे काय होणार आहे. दादूला हर्षित झालं, म्हणजे दादूला खूप आनंद झाला की आता सर्व संपत्ती त्याला मिळणार आहे, सगळी संपत्ती आपल्यालाच मिळणार या आनंदात तो जेवला, जेवण केलं त्याने, पण त्या जेवणात काय होतं त्याला माहित नव्हतं, पण त्यात विष होते. दादू मरण पावला, संपत्ती ना त्याला मिळाली ना याला मिळाली. तात्पर्य आपण असं समजायचं आहे की या ठिकाणी अति लोभाचा असा भीषण परिणाम झाला की संपत्ती कोणालाच मिळाली नाही. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण हाही भाग पाहिला, तर आपण त्याचा पुढचा भाग पाहायचा आहे, पाचवा. हा आपला शेवटचा भाग आहे, पाचवा, म्हणजे पाच प्रकारे कथालेखन तुम्हाला येईल परीक्षेसाठी, पाच प्रकारे कथालेखन येणार, त्यातला शेवटचा भाग आहे. दिलेल्या शीर्षकाच्या आधारे कथा आल्या, हा भाग तुमच्या परिचयाचा आहे, तुम्ही बऱ्याच वेळा याच्या याच प्रकारे तुम्ही परीक्षेत सोडवलेलं सुद्धा आहे. आता दिलेले शीर्षक बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आपल्याला शीर्षक दिलेलं आहे की बाळाचे पाय, हा सॉरी, हा घटक तुम्ही परीक्षेत जास्त पाहिलेला नाही, कारण हा शीर्षक फक्त तुम्हाला या ठिकाणी टायटल दिलेला आहे, फक्त स्टोरीचं नाव दिलेलं आहे,
त्या स्टोरीच्या नावावरून तुम्हाला पूर्ण कथा तयार करायची आहे. त्या कथेचं फक्त नाव दिलेलं आहे, तर तुम्हाला कथा कशी तयार करायची आहे. मी कथा आहे ही कथा त्या बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हा घटक या कथेशी मिळता जुळता आला पाहिजे. म्हणून या कथेमध्ये बघा, आता कथेची सुरुवात बघा. या कथेचं उत्तर मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. नदी खळाळत वाहत होती, ठीक आहे. पाऊस बराच पडून गेल्यामुळे नदीला भरपूर पाणी आले होते. एका गावची स्टोरी आहे, व्यवस्थित लक्ष द्या, खूप छान स्टोरी आहे. नदी खळाळत वाहत होती म्हणजे नदी वाहत होती आवाज करत. पाऊस बराच पडून गेल्यामुळे नदीला भरपूर पाणी आले होते. नदीच्या काठावर एक झोपडी होती, नदीके किनारी झोपडी ती. नदीच्या काठी एका बाईचे मूल खेळत होते. त्याच्या हातात एक चेंडू होता. नदीके किनारी एक औरत थी जिसका बच्चा वहां पे किनारे खेल रहा था. उसके हाथ में एक बॉल भी था, चेंडू गेंद. तो चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि नदीच्या पाण्यात पडला. तो त्याच्या हातातून निसटला म्हणजे हात से फिसल गया, जाकर नदी में गिर गया. त्या चेंडूच्या मागे ते बाळ धावले. चेंडूच्या मागे म्हणजे त्या बॉलला पकडण्यासाठी ते त्याच्या पाठीमागे पळू लागले. नदीच्या पाण्याजवळ आले, नदीच्या पाण्याजवळ आले, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला. उतने में उसका थोड़ा सा बैलेंस बिगड़ गया. ते पाण्यात पडले आणि प्रवाह बरोबर वाहू लागले. बघा, नदीचा प्रवाह असतोच, नदीचं पाणी कधी स्थिर नसतं, तर ते वाहत असतं. तर ते वाहणाऱ्या पाण्याबरोबर तो त्याच्यात तोल जाऊन पडल्यामुळे ते छोटस मूल त्या पाण्याबरोबर वाहू लागलं. तेवढ्यात त्याच्या आईचे लक्ष गेले. तेवढ्यामध्ये काय झालं, त्याच्या आईचं लक्ष गेलं की त्याचा तिचा मुलगा तो पाण्यामध्ये पडलेला आहे. तिने पाण्याबरोबर वाहणाऱ्या आपल्या बाळाला पाहिले. तिनं पाहिलं की आपला लहान मुलगा तो पाण्यामध्ये पडलेला आहे. म्हणून ती ओरडू लागली, धावा धावा माझ्या बाळाला वाचवा, ओरडू लागली. पण काठावरच्या झोपडीत एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. त्या झोपडीत म्हणजे त्या किनारी, नदीच्या किनारी एक झोपडी होती, त्या ठिकाणी 10-12 वर्षाचा मुलगा होता. तर त्याने काय केलं बघा, तर काठावरच्या 10-12 वर्षाच्या मुलाने तो धावत त्या स्त्रीपाशी आला, ज्या ठिकाणी ती स्त्री बसलेली होती त्या स्त्रीच्या जवळ आला आणि त्यांनी पाहिलं. तो स्त्रीपाशी आला, तिनं नदीकडे बोट दाखवलं. त्या स्त्रीने काय केलं, त्या नदीकडे बोट दाखवलं. बोट दाखवलं, पाण्याबरोबर वाहणारे बाळ त्याला दिसले. म्हणजे त्या ठिकाणी जे पाणी होत नदीचं, त्या नदीच्या पाण्यामध्ये जे बाळ वाहत होत त्या ठिकाणी ते त्याला दिसलं. त्या स्त्रीपाशी गेल्यानंतर त्याला समजलं की त्या स्त्रीचा मुलगा त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये पडलेला आहे आणि तो पाण्याबरोबर वाहत आहे. हे समजल्यानंतर त्याने काय केलं, पाण्यात उडी टाकली. पोहत पोहत तो त्या बाळापर्यंत पोहोचला आणि लगेच काय केलं, त्यानं क्षणाचाही विचार न करता लगेच त्याने त्या ठिकाणी उडी मारली आणि त्या बाळाला वाचवण्यासाठी आतमडी उडी मारला आणि त्या बाळाला वाचवलं. त्याने त्या बाळाला किनाऱ्याच्या जवळ आणलं, किनाऱ्यावरती आणलं. त्या मातेला आपले बाळ मिळाले. शेवटी त्या मातेला आपले बाळ मिळाले म्हणून ती खुश झाली. आता बघा, पण त्या बाईला आनंद झाला, तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्या बाईला खूप आनंद झाला आणि डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्या धाडसी मुलाला तिने आशीर्वाद दिला. ज्या मुलाने जेवढी हिंमत दाखवली, जी धाडस दाखवली, म्हणून त्या मुलाला तिने आशीर्वाद दिला आणि म्हणाली, तू पुढे खूप मोठा माणूस होशील. त्या मातेचा आशीर्वाद खरा ठरला. कोण होता हा मुलगा माहित आहे, जॉर्ज वॉशिंग्टन, स्वतंत्र अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष. जे अमेरिका ज्यावेळी स्वतंत्र झाली त्याचे पहिले जे राष्ट्राध्यक्ष होते तो हाच मुलगा होता, जॉर्ज वॉशिंग्टन. म्हणजे तात्पर्य बघा, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. म्हणजे लहानपणी समजून जाते की मुलगा कसा आहे, काय आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला पाचही प्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत. हा, शेवटचा एक प्रकार राहिला होता, सॉरी, दिलेल्या शीर्षकाच्या आधारे. सॉरी, ही आता जस्ट चाल. ओके, ही कथा या ठिकाणी तुम्हाला समजलेली असेलच. हा, तुम्हाला थोडासा स्वाध्याय सांगत आहे. स्वाध्याय बघा, याच्यानंतर आपण चर्चा करू. स्वाध्याय कसा येईल, परीक्षेसाठी येणारे काही स्वाध्याय असे असतील, खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. तुम्हाला काही पॉइंट्स येतील त्या प्रकारे मी आता तुम्हाला दाखवत आहे. खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. ती अपूर्ण कथा कशी असेल,
बघा ही अपूर्णकथा अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेत येईल. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक व्यापारी होता. एके दिवशी तो गावाला निघाला, वाटेत त्याला एक चोर भेटला. चोरांनी व्यापाऱ्याशी मैत्री केली, दोघेही रात्री एका धर्मशाळेत उतरले. सगळे गाढ झोपल्यानंतर चोर उठला, त्याने व्यापाऱ्याची पिशवी तपासली. बस एवढी स्टोरी, याच्या पुढची स्टोरी तुम्हाला लिहायची. आता पिशवी तपासल्यानंतर त्यांनी काय केलं, एक गोष्ट हमेशा आपको ध्यान में रखनी है, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कथेचा सुरुवात आणि कथेची शेवट यामध्ये निगेटिव्ह भावना शक्यतो तुम्ही टाळावी, पॉझिटिव्हपणा तुम्ही याच्यामध्ये दाखवायचा आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी दुसरा स्वाध्याय आपण पाहूया कसा असेल. कथा बीजावरून कथा तयार करा. आता कथेचं बीज आणि कथा तयार कशी करायची बघा. या ठिकाणी कथाबीज कसे असेल, एक जमीन मालकाचे घर बांधायचे, एका जमीन मालकाने घर बांधायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जमिनीवर असलेले झाड तोडायचे ठरवले. त्या जमिनीवर एक झाड होतं, ते झाड त्याने तोडायचे ठरवले. झाडावर पक्षाचे घटे होते, त्या झाडावर पक्षाचे घटे होते. पक्षांनी युक्ती केली आणि ते झाड वाचवले. या ठिकाणी कथेचं बीज आहे, म्हणजे छोटस सुरुवात आहे. तर याची तुम्हाला व्यवस्थित याला अनुसरून तुम्ही एक मस्त कथा तयार करायची आहे. अशा प्रकारे स्वाध्याय तुम्हाला परीक्षेसाठी. अजून एक स्वाध्याय दाखवतो बघा. मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. मुद्दे बघा, आई व मुलगा, फणस पिकवणे, मुलाला गऱ्याची आवड, आईने आधी गरे शेजाऱ्याला वाटली. म्हणजे अगोदर गरे शेजाऱ्याला वाटल्यामुळे त्या ठिकाणी मुलगा थोडासा नाराज होतो, म्हणजे मुलगा नाराज. आईने समजावणे, जे आई त्याला समजावते. देतो तो देव आणि राखून ठेवतो तो राक्षस. स्वतः आधी इतरांचा विचार. बघा या प्रकारे तुम्हाला पॉइंट दिलेले आहेत, तर या पॉइंटच्या आधारे तुम्ही मला स्वाध्याय करून नंतर आपल्या ग्रुपवरती पाठवू शकता. आता एक शेवटचं एक उदाहरण, शीर्षकावरून कथा तयार करा. त्या ठिकाणी तुम्हाला शीर्षक दिलेलं असेल, तर त्या शीर्षकावरूनच तुम्हाला एक कथा तयार करायची आहे. अशी झाली फजिती. फजिती म्हणजे एक प्रकारची मजा. ती कशी झाली, त्याच्यावर हा घटक तुमच्या स्टोरीमध्ये आलेला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला एक कथा तयार करायची आहे. धन्यवाद. विजय सर, कुठल्या मुलाला प्रश्न वगैरे विचारायचे असतील? हो, खूप छान प्रस्तुतीकरण दिलं सर आपण. बच्चो आपको अगर कुछ सवाल पूछना है तो आप लोग सर से पूछ सकते हो. किसी को कुछ सवाल पूछना है इस टॉपिक से संबंधित? बच्चों आपको अगर कोई क्वेश्चन है, इनको भी पूछना है. आप पूजा पूछो बेटा. पूजा. हाँ सर, तुमने जो एग्जाम्पल में दिखाया था दूसरा वाला, वो एक बार वापस दिखाना. जो सेवट का लिखना था, शुरुआत का दिया था, वो वाला दिखाना. स्क्रीनशॉट लेना है? नहीं, आपको एक ग्रुप पे मिल जाएगा. स्क्रीनशॉट लेने की आपको जरूरत नहीं है. बस इतना समझ लो कि इसको कैसे करना है. ये अगर आपने समझ लिया तो आपके लिए बहुत है, क्योंकि इसका पीडीएफ हो चाहे ये पूरा प्रेजेंटेशन वाला, सब आपको मिलने वाला है. इसके लिए आप बेफिक्र रहो. एग्जाम में सर चारों में से कोई एक आएगा ना? पांचों में से आपने जितने प्रकार दिखाया, पांचों प्रकार में से कोई एक आएगा? हाँ, बिल्कुल बिल्कुल सही है. हाँ बिल्कुल सही, एक ही आएगा. जाबिया पूछो बेटा. सर मुझे माइक बंद करो बात. हाँ बोलो. आपको भी यही पूछना था, आपको आंसर मिल चुका होगा. स्वाध्याय दिए थे ना, वो देखना एक बार. अच्छा, आपको स्वाध्याय फिर से देखना है? हाँ. ये वाला, इससे पहले वाला? सेकंड वाला. ओके. हाँ ये वाला ना? हाँ सर, ये.
कथा बीजावरण कथा लेखन, मतलब यहाँ पे क्या आपको कथे की शुरुआत दी चुकी है, मतलब थोड़ी सी एक बीज है, मतलब जैसे कि एक अंकुर निकलता है ना एक बीज से, वैसे बस यहाँ पे छोटी सी शुरुआत हो चुकी है, बस आपको इसका पूरी कथा बनानी। ओके हाँ सर, थैंक यू। हाँ आरिफ पूछो बेटा, आरिफ अपना माइक ऑन करो, पूछो। सचिन पूछो। हेलो गुड मॉर्निंग सर। हेलो गुड मॉर्निंग सर। हाँ गुड मॉर्निंग बोलिए सर। इसमें ये जो आप बताए वही टाइप का मतलब क्वेश्चन पूछा जाएगा क्या? हाँ बिल्कुल सही, जिस प्रकार मैंने आपको समझाया, जो पांच प्रकार दिखाए, तो उन्हीं पांच में से कोई एक प्रकार आपको एग्जाम में आएगा। तो फिर क्वेश्चन भी मतलब अलग क्वेश्चन देगा कि वैसी सेम? नहीं अभी जो मैंने दिखाया बिल्कुल इसी पैटर्न में, मतलब सेम ऐसे ही रहेगा, इसी प्रकार से कोई एक टाइप का मतलब अलग एग्जांपल रहेगा वो, लेकिन पैटर्न यही रहेगा, म्हणजे उदाहरण याच प्रकारे आपल्याला मिळेल। हाँ वेलकम। आरिफ पूछो बेटा, आरिफ अपना माइक ऑन करो। आरिफ अपना माइक ऑन करो, पूछो। और किसी? हाँ पूछो राज। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। आपने कितने पेज के लिए बताया था कथा लेखन? मिनिमम कम से कम एक पेज तो कथा लेखन होना चाहिए, ज्यादा ज्यादा आपके हैंडराइटिंग अगर थोड़ी बड़ी है तो ज्यादा ज्यादा वो डेढ़ पेज तक जाएगा, इससे ज्यादा नहीं लिखना है, क्योंकि आपको लिमिट दी गई है 80 से 90 शब्दों की। ठीक है ओके सर। फिरोज पूछो बेटा। फिरोज, फिरोज अपना माइक ऑन करो। फिरोज पूछो अपना माइक ऑन करो। फिरोज अपना माइक ऑन करो। और किसी को कुछ सवाल पूछना है तो आप लोग पूछ सकते हो। ओके सर। स्क्रीन बंद करूं का सर? सचिन पूछो। हाँ अर्जुन सर, मिनिमम सर तीन पैराग्राफ बना के लिखना है सर? तीन पैराग्राफ मतलब लाइन, एक लाइन छोड़ छोड़ के पैराग्राफ बनाना ना सर? नहीं नहीं नहीं, आपको लाइन नहीं छोड़ना है यहाँ पे, कभी भी लिखते समय लाइन नहीं छोड़ना है, लाइन छोड़ दिया मतलब आपका वहाँ पे खत्म हो गया, जो आप लिख रहे हो उसको यहाँ पे एंड कर दिया, ऐसे नहीं करना है, कंटिन्यू लिखो, पैराग्राफ चेंज होता है तो वहाँ पे थोड़ी सी जगह छोड़ के जैसे लिखते हो बिल्कुल वैसे ही लिखो, लेकिन लाइन मत छोड़ना। ओके प्रज्ञा पूछो। प्रज्ञा हेलो। हेलो सर, मैं इंचार्ज बोलते शाळा। हाँ बोला मैडम। अतिशय सुंदर लेक्चर झालेला आहे, याच पद्धतीने सर्वात प्रथम धन्यवाद की खूप सुंदर लेक्चर होतं, आणि जर मराठी व्याकरण मुलांना अशा प्रकारे एक गायडन्स लेक्चर आपल्याला अरेंज करता आलं तर खूप सुंदर होईल। जरूर जरूर जरूर। ओके सर, थँक यू। हाँ बच्चों, और किसी को कुछ सवाल पूछना है तो आप लोग पूछ सकते हो। हाँ थैंक यू सर। सर स्क्रीन बंद करूँ सर?